पत्रकार मित्र म्हणून तुम्ही जे जे मला प्रश्न विचारले, ह्याच्यातला एक तरी देश पातळीवरचा किंवा त्या देशाचं नेतृत्व करत असताना कोण मजबूत नेता आहे, देशाचा विकास कशा पद्धतीनं करणार आहे, देशाला पुढे कसं घेऊन जाणार आहे, तिसरी अर्थव्यवस्था जगातली कशी करणार आहे, इकडं बोलू ना, हे काय असले चिल्लर प्रश्न त्या ठिकाणी विचारताय. आणि मोदी साहेबांच्या विरोधामध्ये विरोधकांना कुठला मुद्दा न राहिल्यामुळं हे आता हे खालचे काही ना काही मुद्दे वर येतात. मोदी साहेबांना भ्रष्टाचाराच्या बद्दल 10 वर्षात कुठलाही आरोप झाला नाही, त्याबद्दल हे कुठे काही बोलत नाही. मोदी साहेब अतिशय धडाडीनं धाडसानी निर्णय घेतात, ह्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये दुःख आहे. मोदी साहेबांच्यामुळं हे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी इकडून तिकडून मताची विभागणी होऊ नये म्हणून सगळ्यांनी एकी केलेली आहे आणि मोदी साहेबांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. आपली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, देशातली जनता सुज्ञ आहे. जरूर सगळा विचार आणि देशाचा विचार, 140 कोटी जनतेचा विचार, जगभरात देशाचं नाव लौकिक वाढवण्याच्या करता, देशाला पुढे घेऊन जाण्याच्या करता विजन असणारं नेतृत्व कोण आहे हे सगळं बघून त्यामध्ये मतदान करतील. धन्यवाद.